झोपेन म्हणजे झोपणं शक्य होत नाही अशी अवस्था होती, कारण ती ठणक असतो, यासतो, क्रॅम्प येतात, हे होतं सगळं. परंतु परमेश्वराची कृपा, सगळ्यांचे आशीर्वाद, याच्यातून ते सगळे काही दीड महिन्याचा कालखंड हा सगळा गेला. आणि सतत आपल्या लोकांचं म्हणणं कधी येतात, कधी येतात, कधी येतात, हे सगळं चालू होतं. एक दिवस तर आपण 5 तारखेला ऑनलाईन पद्धतीनं मी आपल्याशी बोललो, त्यानंतर आपण त्यावेळेस बोललो, त्या सगळ्या निर्णय कार्यक्रम 7 तारखेला कार्यक्रम होता. तानाजीना परत रमेशना तानाजीना घेतलेले कार्यक्रम, तिथे मी थोडंफार ऑनलाईन पद्धतीनं बोललो. परंतु येण्याची उत्सुकता माझी खूप होती, पण त्याच्यामध्ये मला समजलं की माननीय एच के पाटील आपले प्रभारी आहेत, त्यांनी त्यांना सांगितलं 12 तारखेला मला मी येतोय भेटायला, त्यामुळे पुढं थांबावं लागलं. त्यांची भेट झाली आणि निर्णय घेतला की आपण संघाला जायचं, आणि एवढं कमी काळामध्ये एवढं उत्साहानं तुम्ही एवढं स्वागताची तयारी केली, तुमचे आभारच मला या निमित्तानं मानले पाहिजे. खरं ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगेल की मधल्या सगळ्या काळामध्ये काय काय राजकारण झालं याच्या अगोदर एका गोष्टीचा उल्लेख मात्र मला केला पाहिजे की भारत जोडो यात्रा ही सगळ्यात चांगली भारतामध्ये कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये झाली. समन्वयाची जबाबदारी माझ्यावर होती, माननीय नानाभाऊजी पटोले हे अध्यक्ष, माझ्यावर समन्वयाची जबाबदारी. सुरुवातीला नांदेडपासून यात्रा सुरू झाली, तिथे माननीय अशोकरावजी असल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहानं ते स्वागत झालं. नंतरच्या जबाबदाऱ्या समन्वयक म्हणून ज्यादा नांदेडमध्ये मला फार काम पाहावं लागलं नाही, परंतु नंतर सगळ्या जबाबदाऱ्यामध्ये आमच्या सगळ्या पुढारी कार्यकर्ते यांनी उत्साहानं झोकून घेतलं आणि ती यात्रा खरोखर हजारोनं लोक, म्हणजे पहाटे 6 राहुलजी निघायचे म्हटल्यानंतर 5 वाजेपासून त्या रस्त्यावर हजारोनं लोकांची गर्दी असायची. माननीय बंटी पाटील आमचे कोल्हापूरचे, 10,000 लोक त्यांनी तिथं आणले ते स्वागताला हिंगोली जिल्ह्यामध्ये. विश्वजित कदम यांनी 10,000 लोक तिथपर्यंत व्यवस्था करीत करीत सगळ्याची तिथपर्यंत रस्त्यावर त्या आलेले होते. तिथल्या विदर्भातले, मराठवाड्यातले सगळीकडून लोक प्रचंड संख्येनं जमा होत होते आणि एवढं प्रचंड स्वागत, इतकं सुंदर स्वागत होत होत की भारावून जावं, पाहुण्याने भारावून जावं अशा प्रकारचं स्वागत होत. त्याच्यामध्ये पहिली बॅच असायची ती राहुलजींची असायची, दुसरी बॅच असायची ती अतिथी यात्रींची असायची, तिसरी म्हणजे हजारोनं मागे असलेले लोक. याच्यामध्ये मुक्कामाची व्यवस्था, दुपारच्या जेवणाची व्यवस्था, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था, त्याचे कॅम्प, त्यांची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, सगळं झोपण्याकरता कॉट, हे सगळं हे कमीत कमी पहिला जो असायचा ते राहुलजींचे कंटेनर असायचे. परंतु त्यांची ती व्यवस्था, जेवण हे सगळे तिथलं प्लॅन करावं लागत असायचा. दुसऱ्याकरता सुद्धा कमीत कमी आम्ही सुरुवातीला 500 प्लॅन केलं, पण शेवट 2,000 लोकांची व्यवस्था दुसऱ्या कॅम्पची करावं लागत असायची. इथं जागा शोधणं, मी एकंदर त्या 381 किलोमीटर मध्ये 7 वेळा चक्कर मारल्या, 7 वेळा पूर्णपणे, कारण एवढा मोठा कॅम्प उतरवायचा म्हणजे सोपं नसायचं, 5-5 एकरची जागा लागत असायची. तिथं डीप कॉटन सॉइल आहे, म्हणजे काळी जमीन आहे, त्याच्यावर जर कॅम्प उतरवायला गेलं तर गाड्या फसतील अशी अवस्था, म्हणजे त्याच्यावर मरून टाकण्याची व्यवस्था, हे सगळं करायचं. पण तिथले स्थानिक कार्यकर्ते हे सगळे तयार असायचे. शेतकऱ्यांना कधी कधी त्याला म्हणावं लागायचं, कारण तुम्ही शेती तर लागती आम्हाला, कारण आता इथं तर कॅम्प करायचा. त्याला विनंती केल्यानंतर शेतकरी तयार होत असायचे, म्हणायचे आता नंतर मात्र जरा काळजी, कसं पीक येईल माझं. कधी कधी शेतकरी थोडेसे नको नको करत असायचे. असं कधी कधी घडलं, एकदा तर एक शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातलीच गोष्ट की एक शेतकऱ्यांनी तर तिथे, खरं म्हणजे आमचे भाऊ पाटील म्हणून खूप चांगले माझे आमदार आहेत, आता प्रज्ञाताई सातव तिथले आमदार आहेत, त्यांच्या सहकार्य होतं चांगलं, त्या आता सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, गुंता होऊन जाईल म्हणून जास्त नावात गुंतत नाही. पण शेतकऱ्याला तिथं विनंती करणं, त्याला पटवणं, ते करणं, हे सगळ्या रूटवर करायचं आणि सोपं नाही तुम्हाला सांगतो. परंतु शेतकऱ्यांनी खूप चांगलं सहकार्य दिलं, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे शेतकरी तिथले कार्यकर्ते काम करत होते. नांदेडची सभा सुंदरच झाली आणि शेगावची सभा, माझं मत आहे, जनते सगळ्यांचं मत आहे की एक नंबरची सभा भारतामध्ये शेगावची झाली. आणि शेगावचं याचं सगळं स्टेज कुणी बनवलं होतं,
गोंधळ आपला महेश, तीन आठवडे काम केलं महेश, सगळं स्टेज त्यांनी बनवलं होतं महेश ना. त्याचा परिणाम असा झाला महेशचं स्टेज पाहून की राहुलजी आणि राहुलजींची टीम म्हणायला लागली की पुढं जिथं जिथे म्हणून सभा असेल तिथं तुमचा महेशला पाठवा. 29 नोव्हेंबरला सभा उज्जैनला, 26 तारखेला माननीय कमलनाथजी आणि दिग्विजय सिंग साहेबांचा फोन आला मला की बालासाहेब, दिग्विजय सिंग साहेबांचे बोलण्याची स्टाईल की बालासाहेब आपने तो बहुत मुश्किल में डाल दिया मुझे और हमें सबको, मतलब साहब हुआ क्या, अरे आपका कौन है वो, उनको भेज दो इधर. त्यांनी एक तर माणूस पळवला होता आमचा सचिन गुंजाळ, पार काश्मीर पर्यंत थेट मार्फत होता तो सगळ्या सभांचं नियोजन याच्या करता. मी म्हणलं साहेब असं नाही ते 600-700 किलोमीटर आहे, ते येऊन 2 दिवसात काय करणार, नाही नाही आहे का तो कुछ ना कुछ तो करेगा, भेज दो भेज दो. तेव्हा काही असलं तरी सगळ्यांच्या सहकार्यानं प्रयत्नानं सुंदर अशा पद्धतीनं भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली. सतीजने सुद्धा खूप काम केलं त्याच्यामध्ये, सगळ्या याच्यामध्ये सती तू काही असलं ना तू टीम राहिली काँग्रेस मध्ये, तू एकटा एकटा तुला तुला मी करवायचं नाही, त्यांना करवायचं नाही, काँग्रेसला करवायचं नाही. काँग्रेसला करवायचं नाही, त्यामुळे काही काळजी करू, काय होणार आता शेवटी. शेवटी परंतु अत्यंत सुंदर आणि कायम नाव आपलं महाराष्ट्राचं घेतलं गेलं, ते आपल्या भारत जोडो करता शेवटपर्यंत नाव घेतलं गेलं, ते आपल्या महाराष्ट्राचं आणि त्या शेगावच्या सभेचं, नांदेडच्या सभेचं ही वस्तुस्थिती आहे आणि चांगली काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आपण सगळे सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते, खूप आनंद आपण घेतला, शेगावच्या मंडळींनी सुद्धा खूप मदत आपल्याला तिथे केली. हे झालं, हे एक विषय आपला झालेला आहे. दुसरा विषय मध्यंतरी चालू होता, खरं म्हणजे मी एक पत्र लिहिलं तेव्हा मधल्या काळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय जे घडलं त्याच्या बाबतीत जे मला वाटलं ते मी श्रेष्ठीला लिहिलं, जी काही कथा होती काय होतं ते लिहिलं आणि तुम्हाला ऑनलाईन सांगितलं. आता मला माहीत नव्हतं का मीडिया सगळ्यात तिथे इथं संगमनेर जा ऑनलाईन आणि अचानक टी व्ही पाहतोय तर ऑनलाईन चाललेलं ते सगळ्या चॅनलवर दिसतंय. एवढं खरं म्हणजे एखादा विषय किती गाजू शकतो, मनात आणलं मीडियानं किती गाजवू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण आम्हाला ते 15 दिवस पाहायला मिळालं. रात्रंदिवस नंतर तर टी व्ही लावायचा म्हणलं नको, आता आपला चेहरा आपण कशाला पाहायचं. बरे एक विषय त्या निवडणुकीचा, परंतु त्याच्यात जे काही थोडं आपल्याला म्हणजे मांडणी करायची होती ज्या पद्धतीनं खरं म्हणजे काय टेक्निकल चूक झाली, सत्यजित म्हणतोय माझा हात नीट असतं तर ती टेक्निकल चुक तांत्रिक चुक काही झाली नसती, कारण मी नाशिकला राहिलो असतो, सगळं व्यवस्थित झालं असतं, काय झालं ते झालं, मी होऊ दिले नसते ती चूक. परंतु ह्या सगळ्या याच्यातून आपण त्यात जे केलं त्याची मी जी मांडणी केली त्याची शेवटी दिल्लीनं सुद्धा दखल घेतली, माननीय एच के पाटील साहेब काल आले होते त्यांनी माझ्याशी चर्चा केली. हे बा एक विषय तर मी कायम सांगत आलेलो आहे, कायम सांगत आलो. त्या दिवशी सुद्धा बोलत असताना जाणताराजा मैदानावर ऑनलाईन तुम्ही ऐकलं की आपला विचार हा काँग्रेसचा विचार, वेगळा विचार असू शकत नाही, त्या विचारानं काम करणं हे आपण करतच राहणार आहोत, त्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये जर कधी आता कोणत्या घरामध्ये सुद्धा कधी कधी असं असतं का भावाभावांमध्ये काही होतं, आता बरं मीडिया तिथपर्यंत पोहोचलेला नसतो एवढं बरं आहे. परंतु काही असलं तरी शेवटी आम्हाला पक्षांतर्गत ज्या गोष्टी असतील त्या पक्षांतर्गत सोडवायच्या. मी अजूनही मीडिया पुढे गेलो नाही आणि कुणी जाऊ सुद्धा नाही, कारण पक्षांतर्गत बसलं पाहिजे, सोडवलं पाहिजे, आपली मांडणी उभं केली पाहिजे, नसेल तर मत तर या पद्धतीनं वागलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून त्याच्यातले सुद्धा मार्ग काय जे असेल ती चर्चा माननीय एच के पाटील साहेबांनी केली माझ्याबरोबर. काल 1-1.5 तास ते बसले होते, स्पेशल दिल्लीवरून ते आले होते, अनेक गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या याच्यातून पुढच्या कालखंडामध्ये काँग्रेसला पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम
जो जे कार्यक्रम आहेत, जे काम आहेत, ते आपल्या सर्वांना करावं लागेल एवढं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना येथे सांगतोय. आणखी एक विषय, जास्त विषय काय बोलण्याचं आज काही नाही. तुम्ही स्वागत करताय केले, स्वागत तर खूप जोरात केलं. अलीकडच्या कालखंडात आपले शेजारचे मंत्री त्यांना आपल्याशिवाय करमतच नाही. एखादा दिवस तरी असा खाडा गेला तर मोडशी होईल का काय असं वाटत. बाहेर तर फार कुठे महाराष्ट्रात जात नाही, कारण इथंच कुठेतरी असतात असं म्हणतात. पण कुठे गेले तरी मी त्यांच्या बरोबर असतो. कुठेही चर्चा करीत असताना जर एक तास चर्चा त्यांची झाली तर अर्धा पाऊन तास आपण असतो, मग बाकी 15 मिनिटं बाकीचे विषय होत असतात. अनेक विषय घेऊन ते बोलतात. आणि संगमनेर तालुक्याकरता काय काय उद्योग चाललेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे त्रास होतोय कार्यकर्त्यांना, पण त्या फार का हा त्रास काढावा लागणार नाही तुम्हाला, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्या त्रासाला पुरून उरणारे आपण आहोत, संघर्ष करणारे आपण आहोत, जिद्दीनं लढू, जिद्दीनं लढू. परंतु आपला तालुका पुढे नेण्याचं जे काम आहे, विकासाचं काम आहे, ते आपण करणार आहोत आणि ते करत राहणार आहोत. कुणी किती अडथळे आणले तरी ते थांबणार नाही काम, ही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं मला सांगायची. सारखं कुठं बोलत असताना ते आहे, कधी कधी चिरंजीव बोलतात, गौण खनिज, गौण खनिज, गौण खनिज. आता वस्तुस्थिती आपण पाहिलं असं सगळ्यांना माहिती असेल की शेवटी विकासाचे कामं चालायचे तर खडी लागतीच. सगळे विकास त्याच्याशिवाय काम चालत नाही. धरणाचं काम पण पडलं मध्ये, खडी नव्हती. जे काम पाणी 2022 मध्ये आणण्याचा प्रयत्न होता ते आता 23 मध्ये कधी येते माहित नाही, अशा प्रकारची अवस्था होऊन बसलेली. शेवटी हे काम करायचे असेल तर शेवटी ह्या गोष्टी असतातच, त्याच्यावरच काटा धरायचा आणि त्याच्यातून ते कामं बंद पाडता कसे येतील याचा प्रयत्न करायचा, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट घडत असताना दिसते. चर्चा वाळूची करता म्हणजे वाळू 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 माफिया. मी असं म्हणेल की वाळू शेवटी वाळू लागते बांधकामाला. आपण लिलाव करतो, कुठं चोऱ्या माऱ्या होतच नसतील असं म्हणत नाही. कोणत्या महसूल मंत्र्यांना छाती ठोक सांगू नये का वाळूची चोरी होतच नाही आता माझ्या काळात, असं छाती ठोक सांगू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण मी सगळ्यात जास्त काळ महसूल मंत्री राहिलो, आम्ही प्रयत्न केले, परंतु काहोच संगमनेर तालुक्यातच वाळू आहे का? अख्खी हनुमंतगावला प्रवरा नदी वाळू धुवून दिली. दिवसाला शेकडो गाड्या जात होत्या. माफिया किंग म्हणावा, माफियाचा सम्राट, त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले. खोट्या ऑर्डर आणून दिल्या त्यांना आणि हनुमंतगावला जी वाळू वाहून नेत होते ती तुमच्या आशीर्वादानं नेली जात होती. हे सगळ्या जनतेनं पाहिलेलं आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि आणखी ठिकाणी अनेक उद्योग चालू आहेत ते सुद्धा आम्हाला माहिती आहेत. आणि म्हणून आशीर्वाद चालू आहे, आता चालू आहे. म्हणजे लक्षात घ्या, कशात राजकारण करावा कशात करू नये. आणि तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री झालाय, त्या पद्धतीनं महाराष्ट्राला शान वाटेल अशा पद्धतीचं काम करावं असं माझी अपेक्षा आहे. परंतु दुर्दैवानं जे दिसतंय ते अत्यंत चुकीचं दिसतंय, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला मला वाटतं हा त्रास संगमनेरला असून अख्ख्या अहमदनगर जिल्ह्याला त्रास चाललेला आहे. काही ना काही अडचणी उभ्या केल्या जातात. सगळ्या विकासाचे काम विठीला धरण्याचं काम चाललेले. तुम्हाला मतदारसंघ विठीला धरून आणि दहशतीनं राखता आला असेल, पण नगर जिल्हा काही तसा राखता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. हा जिल्हा कधी अशा पद्धतीनं हे खपून घेणार नाही, कोणता तालुका खपून घेणार नाही, ही गोष्ट निश्चितपणे आपण समजून राहा. आणि तुमच्या तुमच्या भागातही जी दहशत आहे तिचं सुद्धा झाकण लवकर उडाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहे, राजकारण चाललेलं आहे. आपण आपल्या पद्धतीनं राजकारण करतो, एक योग्य पद्धतीनं राजकारण करण्याची पद्धत आहे. हे खरं आहे की डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी 5 जिल्ह्याचे मतदारसंघ तो बांधला आणि सांभाळला. तुम्हाला सांगतो म्हणजे देशामध्ये सुद्धा कुठेही नसेल एवढा संपर्क डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा 5 जिल्ह्यामध्ये 54 तालुक्यामध्ये होता. प्रत्येक कोणत्या जा नंदुरबारला गेलं तर विचारायचं अरे डॉक्टर तांबे काल तर होते आमच्याकडे. धुळ्यात जा म्हणायचे, जळगावला जा, कुठं नगर असेल नाशिक असेल फिरते असायचे. किती किलोमीटर प्रवास केला त्यांना काय मी म्हणत असतो. तुमच्या वेशा मला 2 गोष्टीचं कौतुक आहे, तुमच्या ड्रायव्हरचं आणि तुमच्या गाडीचं. आणि त्याच्या त्यामध्ये
ज्या पद्धतीनं जिव्हाळ्याचे नातं निर्माण केलं त्यांनी संपूर्ण 5 जिल्ह्यामध्ये, तेव्हा सत्यजीत तू विजयी होण्यामध्ये अपक्ष उभा राहिला आणि विजय झाला, याच्यात त्यांच्या कष्टाचा वाटा हे काही विसरायचं नाही. त्यांची मेहनत कष्ट म्हणून तुला मतदान झालेलं आहे. आता हे आता तुझं अपक्ष हे काय आता ते पाहू, आता किती दिवस टिकत नाही, कारण आमच्याशिवाय जमणारच नाही ना काही, आणि तुला करमणार नाही. परंतु जे काम त्यांनी केलेलं होत ते काम आणखी पुढं चांगल्या रीतीने कसं नेता येईल असा प्रयत्न असावा अशी अपेक्षा साहजिकपणे मी सतीश तुझ्याकडून करतोय. आपल्याला एक संस्कृती आहे संगमेर तालुक्याच्या राजकारणाची, ती जोपासायची, पुढं नेण्याची, बंधुभावाची, जिव्हाळ्याच्या नात्याची, दहशतीची नाही आहे, पण असं वाईट करून त्याला विठीला धरण्याची नाही आपली. असं एक उदाहरण देता येणार नाही तुम्हाला संगमेर तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न आपण केला असं दिसणार नाही आपल्याला. आणि त्याबरोबर भरभरून लोकांनी मतदान आतापर्यंत आपल्याला केलेलं आहे, पुढच्या काळातही करत राहतील, आणि हाच विचार आपल्याला पुढे नेण्याचं काम हे आपल्या सर्वांना करायचं आहे. माननीय आमदार लवजी कानडे, आपण फार सुंदर बोलता, आज थोडा वेळ कमी मिळाला तुम्हाला, खरं आहे की माझी ओळख तुम्ही करून दिली तिथे राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या याच्या बैठकीमध्ये, सगळ्या महाराष्ट्राचे विद्यार्थी असतात तिथे, अत्यंत सुंदर पद्धतीनं मांडणी तुम्ही करता, तुमचं काम चांगलं आहे, तुम्हाला साथ देणारी सगळी मंडळी, श्रीरामपूर तालुका आपल्या बरोबर आहे, एकत्र पद्धतीनं काम करा, चांगल्या प्रकारचं काम झालं पाहिजे याची अपेक्षा आमच्या सगळ्यांची. संगमेर तालुका नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हे काम आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आशीर्वाद असू द्या.